या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। पती व सासरच्या लोकांनी मुलीचा गळा दाबून खून केलाय आणि गळफास घेतल्याचा बहाणा केलाय। या सर्व प्रकरणाची चौकशी करून सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी अनुराधा नायकुडे राहणार कुमठे उत्तर सोलापूर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे। तक्रारदार यांची मुलगी ज्ञानेश्वरी भालचंद्र गावडे हिचा विवाह भालचंद्र गावडे राहणार मुक्काम पोस्ट आष्टी तालुका मोहोळ यांच्याशी 4 वर्षापूर्वी झाला होता। लग्नात होंडा देऊनही वारंवार सासरकडील लोकांकडून बाहेरून पैसे घेऊन ये म्हणत पती भालचंद्र गावडे सासू सुरेश गावडे सासरा सुरेश गैवी गावडे आणि नणंद राणी लवटे व त्यांची मुंबईला राहणारी मामी या सर्वांनी ज्ञानेश्वरी गावडे हिचा वारंवार छळ केला। ज्ञानेश्वरी हिचा कायमचा काटा काढण्याचे ठरवून 18 जून 2023 रोजी पहाटे सर्वांनी मिळून ज्ञानेश्वरीचा गळा दाबून खून केला व ती मेल्यानंतर तिच्या गळ्यात दोरी घालून तिला लटकविण्याचा प्रयत्न करून तिने गळफास घेतलाय असे दाखविले। तिची आत्महत्या नसून ही हत्या आहे त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी मयत ज्ञानेश्वरी हिची आई अनुराधा नायकुडे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली आहे। तर दुसरीकडे या संदर्भात मोहोळ पोलिसांकडे संपर्क साधला असता तपास सुरू असून एकास अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मी अनुराधा अप्पाच्या नायकुडे माझी मुलगी ज्ञानेश्वरी गावडे हिला मोहोळ तालुक्यात आष्टे येथे 2019 तिचा विवाह भालचंद्र सुरेश गावडे यांच्याशी झालेला होता। यामध्ये त्यांनी 1.5 लाख रुपये रोख रक्कम व 3.5 तोळे सोने घेतलेले होते। त्यापुढे फक्त त्यांनी 1 महिना व्यवस्थित माझ्या मुलीला सांभाळ त्याच्यानंतर वारंवार पैशाची मागणी व मानसिक छळ तिचा करतच होते। माझी मुलगी माझ्याकडे येऊन ती वारंवार सांगतच होती। तिचं लग्न होऊन आता 4 वर्षे झाली तरी हा छळ तिचा चालूच होता। वारंवार सांगत होती तरी माझ्या माहेरच्या लोकांकडनं मी त्यांना कित्येक वेळा त्यांना सांगितलं की माझी आता ऐकत नाहीये आणखीन देऊयात पैसे तरी देखील ते ऐकत नव्हते। अधूनमधून रोख रक्कम 10,000 5,000 हे नेहमी चालूच असायचे व त्यांचे जे गरजा आहेत मुलीला लागणारे ड्रेस किंवा नातीला लागणारे कपडे वगैरे हेच अधूनमधून माझ्या घरातून चालूच होते त्यांना व त्या असं करता करता हे 4 वर्ष लोटले। 18 जून यामध्ये माझ्या मुलीला खून करून तिला फासावर लटकवलेलं आहे व घरच्यांनी त्यांच्या सासरच्या लोकांनी म्हणतात की ती फाशी घेतली पण ती फाशी न घेता ती स्वतःहून त्यांनी तिला त्यांच्या घरच्या लोकांनी तिला मारलंय व तिला फाशी घेतले असं त्यांनी लोकांसाठी दर्शवलेलं आहे पण ती फाशी न घेता खून करून तिला लटकवण्यात आलेलं आहे। परंतु त्या लोकांनी अद्याप त्यांना एकालाच अटक केलेली आहे व त्यांच्याशी मी फिर्याद मोहोळ पोलीस स्टेशन येथे फिर्याद देताना मोहोळच्या पोलीस लोकांनी फक्त 3 लोकांची नावं घेतलेली आहे व त्यांच्या पद्धतीने लिहून घेतलेली आहे। अजून 2 व्यक्ती म्हणजे तिच्या नंदेचं व मामीचं हे त्यांनी अद्याप नाव त्यात ऍड केलेलं नाहीये व त्यात त्यांनी नावं देखील घातलेलं नाहीये। कारण माझ्या मुलीचे सासरे सुरेश पाटील हे त्या गावचे पोलीस पाटील आहेत त्यांच्या दबावाखाली हे मोहोळचे पोलीस लोक काम करीत आहेत हे भूमिका माझ्या लक्षात येत आहे व त्यांनी पुढेही कुठलाही तपास न करता फक्त एका व्यक्तीला अटक केलेलं आहे ते म्हणजे माझ्या जावईला व पुढे त्यांचा कुठलाही शोधण्याचा किंवा तपास करण्याची भूमिका मोहोळच्या पोलीस लोकांमध्ये दिसून येत नाही। हा मोहोळ पोलीस लोक पुढची कुठलीही कारवाई करण्यास आम्ही किती वेळा भेटतोय परंतु त्यांनी पुढची कुठलीही कारवाई करत नाही। आणि मी ही घटना 18 जूनला घडलेली आहे परंतु त्यांनी 18 जून ते 27 जूनपर्यंत माझ्या मुलीचे सासर लोक त्या गावामध्येच अगदी खुलेआम तिथंच फिरत होते हे पोलिसांना देखील माहीत होतं परंतु त्यांना अटक केलेली नाहीये। 27 तारखेच्या नंतर त्यांना मी वारंवार विचारले असताना त्यांनी म्हणतात की त्यांनी अद्याप फरार झालेले आहेत आम्ही शोध चालू आहे असं सांगतायत। आणि ह्याच्या अगोदर 12/8/2022 या रोजी माझ्या जावईला मी 6 लाख रुपये रोख रक्कम दिलेली आहे बँक टू बँक ट्रान्सफर केलेली आहे। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल
24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आयसीयू, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम, हाई टेक्नॉलॉजीचे एक्सरे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक आयसीयू विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर.